ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। कोरोनाच्या COVID-19 विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग त्रस्त असून त्याचा भयानक तडाखा आपल्या देशालाही बसला असून आपला महाराष्ट्रही होरपळून निघत आहे। केंद्र सरकारासोबतच राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक प्रकारची भूमिका घेतली आहे। पोलीस खाते, आरोग्य खाते, सरकारी अधिकारी कर्मचारी एवढेच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी काही संस्था काही व्यक्तिगत पातळीवर जीव धोक्यात घालून लढत आहेत, लोकांना मदत करत आहेत। अशाच प्रकारे किनवली परिसरातील सोगाब येथील सुपुत्र राजकुमार रमेश घायवट यांनी एक पाऊल पुढे येऊन गावातील हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना मदत करावी म्हणून ग्रामपंचायतीकडे धाव घेतली आणि सरपंच रवी हिरवे यांनी 2 दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ पष्टे यांच्याकडूनही काही मदत मिळवली होती। गावचे सुपुत्र राजकुमार घायवट आणि जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ पष्टे यांच्या संयुक्त मानातून सोगाव ग्रामपंचायतीतील अत्यंत गरजू हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, डाळ, तेल, मसाला आणि मीठ यांचे वाटप करण्यात आले। या वितरणावेळी गावचे सुपुत्र राजकुमार घायवट, सरपंच रवी हिरवे, सदस्य राजाराम देसले, शिपाई दिलीप घायवट, पोलीस पाटील खंडू मन्यार, आशा उज्ज्वला चौधरी, महिला बचत गट वृषाली पवार, मदतनीस प्रताप उमवणे आणि पत्रकार विश्वजित घायवट उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 100 न्यूज। तर आपल्या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं जीवनावश्यक वस्तूसुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावातील एक होतकरू तरुण राज रमेश घायवट यांनी या गावातील अशा जे मजूर आहेत, बेरोजगार आहेत, अशांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तांदूळ, डाळ, तेल, मसाला आणि मीठ या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य काशीनाथदादा पष्टे साहेब यांनीसुद्धा आपल्याला तांदूळ, डाळ, तेल, मीठ आणि मसाला ही मदत आपल्याला केलेली आहे। आता नेमकं राजसाहेबांनी आणि पष्टे साहेबांनी मिळून आपल्याला जवळजवळ 45 लोकांसाठी आपण ही मदत त्यांच्याकडनं घेतलेली आहे। आता या 45 लोकांमध्ये कोणाला बसवायचं आणि कोणाला सोडायचं हा मोठा प्रश्न आहे। मग या 45 लोकांमध्ये आपण बौद्ध समाज असेल, चर्मकार समाज असेल, ठाकूर समाज असेल आणि काही ज्या OBC समाजामध्ये निराधार काही आहेत की त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य मदत करणं गरजेचं आहे अशी आपण काही कुटुंब बसवलेली आहेत। त्याच्यातून काही कुटुंब वगळले गेलेले आहेत परंतु जे शक्य झालं ते आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण परिस्थिती खरंच गंभीर आहे आणि त्यातून हा आपण एक मदतीचा हात आपण दिलेला आहे।